गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेसाठी इगतपुरी तालुक्यातील आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज झाली असल्याची माहिती इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, तालुका आरोग्य अधिकारी एमबी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. नोव्हेंबर 2011 पासून इगतपुरी शहर व सर्व ग्रामीण तालुक्यामध्ये MR कॅम्पेन ही मोहीम आपण राबवणार आहे. याच्यामध्ये आपण 9 महिने पूर्ण झालेले ते 15 वर्षापर्यंतच्या वयोगटातील सर्व मुलांना शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण MR वॅक्सिनची लस देणार आहे. MR म्हणजे मिझल्स आणि रुबेला. आपल्याला भविष्यामध्ये हे दोन्ही आजारचं समूळ उच्चाटन करावायचं असल्यामुळे आपण याचं पल्स पोलिओच्या धर्तीवर आपण हा कॅम्पेन राबवत आहोत. तर त्या अनुषंगाने आपल्याला इगतपुरी तालुक्यामध्ये 78,500 हे आपले अपेक्षित लाभार्थी आहेत पूर्ण तालुक्यामधून. त्यांना आपण 998-17 द्वारे आपण लसीकरण करणार आहे. तर याच्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी 4 लोकांची टीम नेमलेली आहे. त्याच्यामध्ये ANM प्रमुख असतील, MPW असतील, तिथले आशा असेल, अंगणवाडी कार्यकर्ते आणि स्वयंसेवक असे 4 लोकांचा चमू मिळून दररोज 200 मुलांना ते लसीकरण करणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला टप्पा जवळपास 70% आपले लाभार्थी शाळेमध्ये आहेत वयोगटानुसार. येत्या 27/11/2018 पासून गोवर आणि रुबेला याचे इरेडिकेशन करण्यासाठी, म्हणजे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कॅम्पेन सुरू होत आहे. ह्या कॅम्पेनला आपल्या तालुका स्तरावरती कोर कमिटीचे मीटिंग झालेले आहेत. त्या मीटिंगमध्ये त्याचा कशाप्रकारे याचं कॅम्पेन राबवायचं याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि प्रत्यक्षरित्या 27/11/2018 पासून ही कॅम्पेन आपल्या तालुक्यामध्ये राबवलं जाणार आहे. प्रत्येक दिवशी साधारणपणे 200 बालकांना, जे टार्गेट बालकं आहेत, त्यांना लसीकरण केले जाईल. हा कॅम्पेन साधारणपणे 998-17 मध्ये पूर्ण होणार आहे. तर ह्या कॅम्पेनसाठी अतिशय चांगलं आहे. आपण पोलिओचं जसं उच्चाटन केलं, तसंच गोवर आणि रुबेलाचं उच्चाटन करणं हे एक ध्येय आहे. आणि हे सर्वांसाठी अभिप्रेत आहे का सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावं. वार्ताहर बंधूंना माझं आव्हान आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करावी आणि गव्हर्नमेंटनी जे काही साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याला आपण सर्वांना मिळून सहकार्य करावं. इगतपुरी तालुक्यात या मोहिमेसाठी 78,500 लाभार्थी असून 998-17 साठी अधिकारी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव, कुरे, धामणगाव, काळुस्ते, नांदगाव सदो, कानणवाडी, वाडीवरे, खेड, वैतरणा या प्राथमिक आरोग्य केंद्रासह घोटी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावात ही लस मोफत देण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समितीच्या इतर विभागांची मदत घेण्यात येणार असून प्रशासकीय पातळीवर सर्व नियोजन करण्यात आलं आहे. सभापती कल्पना हिंदोळे, उपसभापती भगवान आडोळे यांनी इगतपुरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाला सहकार्य करून उद्दिष्ट पूर्ण करावं असं आवाहन केलं आहे. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.